सृष्टी वनस्पती वनस्पतींचे वर्गीकरण या टॉपिकमधला पुढचा पॉईंट सृष्टी वनस्पती. वनस्पती पेशींमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणीपेक्षा वेगळी ठरवितात? तर विद्यार्थ्यांना वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधला मुख्यत्वे फरक जो आहे ते म्हणजे पेशीभित्तिका. तर प्राणी पेशीमध्ये जे बाह्यतम आवरण असतं त्याला आपण पेशीपटल म्हणतो, परंतु वनस्पती पेशींमध्ये जे बाह्यतम आवरण आहे पेशीपटलच्याही वरती आणखीन एक आवरण असतं जे भक्कम असं आवरण आहे त्याला आपण पेशी भित्तिका असे म्हणतो. आणि त्याचबरोबर वनस्पती या स्वयंपोषी असल्यामुळे या वनस्पतींमध्ये हरित लवके असतात जी प्राण्यांमध्ये नसतात. तर प्रामुख्याने ही वैशिष्ट्य आहे जी वनस्पती पेशींना प्राणीपेशीपेक्षा वेगळी ठरवितात. पेशी भित्तिका युक्त दृश्य केंद्र की पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी वनस्पती सृष्टीचं थोडक्यात असं वर्णन केलेलं आहे की पेशी भित्तिका युक्त दृश्य केंद्र की पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती हा स्वयंपोषी सजीवांचा समूह आहे. या वनस्पती दृश्य केंद्र की पेशींपासून तयार झालेल्या आहे अशा पेशी ज्यामध्ये पेशी भित्तिका सुद्धा भक्कम आवरण असते. वनस्पती हरितद्रव्यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत. तर वनस्पतींचा प्रामुख्याने वैशिष्ट्य काय आहे? तर वनस्पती स्वयंपोषी आहे. कशामुळे? कारण वनस्पती हरितद्रव्यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून वनस्पती या स्वयंपोषी आहेत. वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही एक गोष्ट आपल्याला नक्कीच माहिती आहे की वनस्पती याच इतर सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. आता वर्गीकरणाचा आधार, सगळ्यात पहिले परिचय शास्त्रज्ञांचा ज्यांनी वनस्पती सृष्टींचं वर्गीकरण केलेलं होतं. परिचय शास्त्रज्ञांचा वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री आणि बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला जातो. तर एचर या शास्त्रज्ञाने 1883 जी वनस्पती सृष्टी आपण अभ्यासतोय या वनस्पती सृष्टीचे प्रामुख्याने 2 उपसृष्टींमध्ये विभाजन केलेलं आहे. त्यानुसार अबीजपत्री आणि बीजपत्री अशा वनस्पती सृष्टींच्या उपसृष्टी आहेत. वर्गीकरणाचा आधार, वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे विचारात घेतले जाते. तर विद्यार्थ्यांना वनस्पतींच्या वर्गीकरणाचा आधार प्रामुख्याने कोणकोणते घटक आहे? तर सगळ्यात पहिले आपल्या अवतीभोवती अनेक वनस्पती आपण पाहतो, तर या वनस्पतींचा विचार करताना त्या वनस्पतींना मूळ, खोड, पाने, फुले हे सर्व अवयव आहेत का नाही याचा अगोदर विचार केला जातो. त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्थांचे असणे किंवा नसणे हे सुद्धा विचारात घेतले जाते. तर वनस्पती या स्वयंपोषी असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पाणी आणि अन्नाचे वहन करण्यासाठी ज्या ऊती संस्था असतात ते स्वतंत्रपणे आहे का नाही हे सुद्धा विचारात घेतले जाते. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का, असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे का नाही याचाही विचार केला जातो. व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट हे वेगवेगळे केले जातात. तर अशा पद्धतीने वनस्पतींना अवयव आहेत का नाही, त्यानंतर ऊती संस्था आहे किंवा नाही, त्याचबरोबर बिया धारण करण्याची क्षमता आणि बियांवर फळांचे आवरण आहे का नाही या सगळ्या घटकांच्या आधारांवरती वनस्पतींचे वेगवेगळे गट करण्यात आले आहे. तर वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे, बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री आणि अबीजपत्री या पद्धतीने प्रामुख्याने 2 गटांत वनस्पतीचे वर्गीकरण करण्यात आले. बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्त बीजे आणि अनावृत्त बीजे. तर विद्यार्थ्यांनो, जर बीजपत्री वनस्पती आहे ज्यांना बिया तर येतात परंतु त्यांची बिये ही फळांच्या आवरणात असतील तर आवृत्त बीजे आणि नसतील तर अनावृत्त बीजे. आणि बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून 1 आणि 2 ही लक्षणे विचारात घेतली जातात. मग बीजांच्या आवरणावरनं आवृत्त आणि अनावृत्त त्याच पद्धतीने बीजांमध्ये किती बीजपत्रे आहे त्यांच्या संख्येवरनं 1 आणि 2 या पद्धतीने वनस्पतींचे वर्गीकरण हे केलेले आहे.